नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं शिरूर कट्टा यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 10वी 12वीच्या एक्झाम सगळ्यांच्या संपलेल्या आहेत आणि आता या एक्झाम संपल्यानंतर तुम्ही निश्चितपणे मौज कराल, कारण दोन महिने तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी असेल। जसं की 4-5 दिवस पहिले तर काही करूच नका, तुम्ही बिंदासमध्ये तुमच्या पद्धतीने फिरायला जा। परंतु तिकडनं आल्यानंतर 4-5 दिवसांनंतर मात्र तुम्ही तुमचा जो टाईम आहे, जे 2 महिने आहेत, ते तुम्ही अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करा की जेणेकरून तुमचा एखादा कोर्स त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल। जसं की 10वीच्या मुलांना पुढं MSCIT चा कोर्स जर केला सुट्टीमध्ये, तर पुढं तुम्हाला ते उपयोगी येणार आहे। अगदी पोलीस भरती असेल किंवा कोणतीही शासकीय एक्झाम तुम्ही द्याल, तर त्याच्यासाठी ते आवश्यक असणार आहे। MSCIT आता सगळीकडे कंपल्सरी केलेलं आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही MSCIT चा कोर्स करू शकता किंवा इतर देखील कोर्सेस आहेत तर ते देखील तुम्ही करू शकता। आणि कुठं कोर्स करायचा, कुठं एज्युकेशन चांगलं दिलं जातं, त्या संदर्भामध्ये आता आपण वेदपाठक इन्स्टिट्यूटमध्ये जाणारच आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सरस त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, एकंदरीत कशा पद्धतीने तिथं शिकवलं जातं आणि जे पालक वर्ग आहे ते विद्यार्थ्यांना तिथं येण्यासच का प्राधान्य देतात, त्याचं एक जिवंत उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। पालकांची देखील प्रतिक्रिया घेऊयात तिथे असेल ते, त्याच्यानंतर सरांची पण प्रतिक्रिया घेऊयात आणि जे काही स्टाफ आहे त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात। चला तर मित्रांनो, फायनली आपण परत एकदा वेदपाठक इन्स्टिट्यूटमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की 10वी 12वीच्या एक्झाम आता ओव्हर झालेल्या आहेत, काही राहिलेले असेल पेपर ते झाल्यानंतर मुलांना एक सुट्टीच्या कालावधीमध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध आहेत, काय आहे आणि वेदपाठक इन्स्टिट्यूट जे आहे ते शिरूरमध्ये कशा पद्धतीने कार्य करत आहे हे देखील आपण या ठिकाणी आज मांडणार आहोत। तर सर, सगळ्यात पहिले स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। तर काय सांगाल, 2004 पासून जी काही तुमची वाटचाल सुरू आहे त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा। नमस्कार, प्रथमतः मी शिरूर कट्टाचे संस्थापक त्यांचं मी स्वागत करतो वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये। आता सध्या 10वी आणि 12वीच्या सगळ्या परीक्षा संपलेल्या आहेत, सगळ्या मुलांना नक्कीच पेपर चांगले गेले असतील। तर आमची जी संस्था आहे ही साधारण 22 जुलै 2004 साली संस्थेची स्थापना झाली। त्याआधी मी जवळजवळ 10 वर्ष एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो, मी अध्यापनाचं काम करत होतो आणि नंतर 2004 पासून संस्थेची स्थापना केली। यामध्ये श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर या भागातील सर्व विद्यार्थ्यांचा पुरेपूर प्रतिसाद आम्हाला मिळत गेला आणि त्यानंतर MSCIT साठी भरपूर विद्यार्थ्यांची रेलचेल आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झाली। बरं, आणि कोणकोणते मुख्य कोर्सेस जे आहेत ते आता सध्या वेदपाठक इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहेत? मुख्यतः जो कोर्स आमच्याकडे चालतो तो MSCIT आणि बाकीचे जे संस्थेचे आहेत MKCL संस्थेमार्फत चालणारे बाकीचे क्लिक कोर्सेस, उदाहरणार्थ टॅली असेल, ॲडव्हान्स एक्सेल असेल, C++, ऑटोकॅड असेल, पायथॉन असेल, हे सर्व कोर्सेस आपल्याकडे चालतात। बरं, MSCIT बद्दल विशेषतः मुलांमध्ये खूप अट्रॅक्शन असतात, ह्या संदर्भात काय सांगाल? MSCIT हा कोर्स कसा आहे की सर्व शासकीय नोकरीसाठी हा कोर्स एकदम कंपल्सरी आहे, तो केलाच पाहिजे कोणत्याही नोकरीसाठी। समजा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सरकारी आरोग्य जागा असतील किंवा पोलीससाठी असेल, हे सगळ्यांसाठी MSCIT हा कंपल्सरी आहे। आणि ही 10वी 12वीची जी आत्ता सुट्टी आहे याचा ह्या विद्यार्थ्यांना फायदा घेऊन हा आत्ता MSCIT करता येईल। बरं, आता अजून त्याचे फायदे असे आहेत की हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे एखाद्याला IT मध्ये जर करिअर करायचं असेल तर हा अत्यंत उपयुक्त कोर्स आहे, कारण याच्यामध्ये शिकवलेले जे जातं, उदाहरणार्थ Office 19 आहे, याच्यामध्ये Word 19, Excel 19, PowerPoint 19, Outlook 19, इंटरनेटचे सगळे ॲप्लिकेशन, ईमेल कसं पाठवायचा, ईमेल तुमचा अकाउंट कसा तयार करायचा, ईमेल अटॅचमेंट कशा करायचा, हे सगळं ऑफिशियल कामं त्याच्यामध्ये शिकवली जातात। त्यामुळे हा नक्कीच उपयोगी कोर्स आहे। तसंच ह्याच्यामध्ये आम्ही 200 IT स्किल शिकवतो, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि याचं जे सर्टिफिकेट आहे ते MSBT आणि MKCL यांचं संयुक्त सर्टिफिकेट या अशा प्रकारे आपण देतो। MKCL हे सर्टिफिकेट देतं, MKCL आणि MSBT। बरं, तर माध्यम कोणकोणते असतात याच्यामध्ये? याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमं असतात, असं काही नाही, म्हणजे घाबरण्याचं कारण नाही। मराठीतून आपण शिक्षण देतो आणि इंग्रजीमधून सुद्धा शिक्षण देतो। बरं, आणि आणखी इतर कोणकोणते कोर्सेस आपल्यामध्ये या ठिकाणी? सी आहे, DTP ग्राफिक्स मध्ये आहे, आपण चांगल्या प्रकारे कोर्सेस घेतो, C++, जावा, हे सगळे कोर्सेस आपण इथे घेतो। बरं, तुम्ही आता मध्यंतरी एकदा मी आलो होतो त्यावेळेस म्हटले होते की गव्हर्नमेंट थ्रू देखील काही कोर्सेस घेतो। गव्हर्नमेंटचा एक आपल्याकडे कोर्स आलेला आहे डोमेस्टिक डाटा एंट्री, हा कोर्स सुद्धा चांगल्यापैकी ऍडमिशन सुरू आहे। 2 बॅचेस आपले फुल झालेले आहेत, अजून 2 बॅचेससाठी ऍडमिशन चालू आहेत आणि याच्यासाठी हा टोटल मोफत कोर्स आहे केंद्र शासनाचा। याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर महाकौशल्य पोर्टलवर याची आपल्याला नोंद करता येते। अच्छा,
सर, आपल्या संस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण आवाहन करू इच्छिता? संस्थेमध्ये आमची जी संस्था आहे ही अगदी एसटी स्टँडच्या जवळ आपली इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना यायला जायला अगदी जवळ आहे. दुसरं, सर्टिफिकेट जे मिळतं, सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट हे शासनमान्य आहेत. उदाहरणार्थ MKCL असेल किंवा MKCL जे क्लिक्स कोर्सेस असतील, हे सगळे शासनमान्य विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्स मिळतात. 30 कॉम्प्युटर्सची वातानुकूलित लॅब आहे आपल्याकडे. आमचा जो स्टाफ आहे अगदी उच्च शिक्षित आहे सगळा, आणि शिकवण्याचा सुद्धा त्यांना चांगल्यापैकी अनुभव आहे. MSCET एक्झाम सेंटर आहे आपलं, त्यामुळे एक्झामला कुठे जायची गरज नाही. आणि आजपर्यंतची एक्झामची आपली 100% निकालाची परंपरा आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्तप्रिय वातावरण आहे. आमचं प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष असतं. इथे कुठेही तुम्हाला धांगडधिंगाणा दिसणार नाही. सगळे शांततेने येतील आणि शांततेने बाहेर जातील. त्यामुळे बरेचसे लांब लांबचे पालक अगदी बेलवंडीपासून ढवळगाव राजापूर इकडनं सुद्धा लोक आमच्याकडे येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला सरांनी एकंदरीत जे प्रारूप आहे, वेद पाठक इन्स्टिट्यूट जे आहे, कम्प्युटर इन्स्टिट्यूट जे आहे, त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. कोणकोणते कोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत ते देखील त्यांनी सांगितलं. आता काही स्टाफच्या मुलाखती देखील आपण घेणार आहोत. कोणकोणता स्टाफ आहे आणि त्यांच्या एकंदरीत या इन्स्टिट्यूटविषयी काय त्यांची प्रतिक्रिया आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, वेद पाठक इन्स्टिट्यूटचे जे ओनर आहेत त्यांचे चिरंजीव देखील आपल्यासोबत आहे, पियुष आपल्यासोबत आहे, आणि विशेष म्हणजे MIDC मध्ये देखील ते सध्या जॅबिल या कंपनीमध्ये काम करत आहेत. तर सर, काय सांगाल, MIDC मध्ये संगणकीय कोर्सेस जे आहेत किती त्या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे? आता MIDC मध्ये काम करताना तुम्हाला कम्प्युटर ज्ञान येणं खूप असं आवश्यक आहे, कारण तुम्हाला जर कम्प्युटर येत असेल तरच तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करू शकता. जसं कम्प्युटरचे वेगवेगळे कोर्सेस आपण या ठिकाणी राबवतो, MSIT. आता तुम्ही 10वी आणि 12वीच्या सुट्टीमध्ये नेमकं काय करता? कुणी गावी जातं, कुणी बाहेर फिरायला जातं, तर त्या सुट्ट्यांचा सदुपयोग करावा असं मला वाटतं. तुम्ही तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी या कोर्सेसचा वापर करा. आपल्याकडे MSCIT आहे, टॅली आहे, DTPI असे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे आहेत. आणि तुम्ही बेसिक नॉलेज पहिल्यांदा क्लिअर करा. तुम्हाला बेसिक MS Office अशा गोष्टी, बेसिक गोष्टी यायलाच पाहिजे, तर तुम्ही इंडस्ट्रीयल लेवलला व्यवस्थितरित्या काम करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जा, म्हणजे टॅली, ARP 9 अशा गोष्टी आहेत पुढं, तर त्या लेवलला तुम्ही नंतर जाऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी वेद पाठक इन्स्टिट्यूटमध्ये स्टाफ देखील अवेलेबल आहे, तर त्यांना आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेऊयात. सगळ्यात पहिले मॅडम तुमचं नाव सांगा. चांगुने मेघा सुनील. अच्छा, आणि मॅडम काय सांगाल, विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनेक अडचणी येत असतील, त्या दूर करण्यात इन्स्टिट्यूट कशी भूमिका बजावते? आम्ही जोपर्यंत ज्या मुलांच्या अडचणी काय असतील त्या दूर झाल्याशिवाय आम्ही म्हणजे त्यांना परत सांगत राहतो, जोपर्यंत त्यांच्या अडचणी दूर होत नाहीत. आणि खूप मुलांचा पण खूप छान प्रतिसाद आहे की खूप छान आम्ही शिक्षक की त्यांना समजून सांगणे, त्यांना म्हणजे काही अडचणी असले की त्यांना. एकंदरीत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे तुम्हाला. अजून एक सर या ठिकाणी आहे. सर, सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव सुयश योगीराज मोरे. मी गेले 2 वर्ष वेद पाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहे. गेल्या 2 वर्षापासून मी पाहतो आहे की शेजारच्या ग्रामीण भागातून, म्हणजे जेवढी पण मुलं येत आहेत ती सर्व ग्रामीण भागातून येत आहेत. आणि पारनेर झाला, श्रीगोंदा तालुका झाला, शिरूरच्या खेडेपाड्यातून मुलं येत आहेत. आणि ती ग्रामीण भागातील असल्यामुळं त्यांना इंग्लिश समजण्यामध्ये थोडासा ताण निर्माण होतो. आणि कॉम्प्युटरमधलं जे नॉलेज आहे ते पूर्णपणे इंग्लिश बेसवरती आहे, तर आम्ही पूर्णपणे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत त्यांना शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव सिद्धार्थ बमराव शेवंते. आणि काय एक्सपिरियन्स आहे, किती दिवसांपासून इथं आहात, काय सांगाल? मी जवळजवळ 1.5-2 वर्ष आली इथं काम करतोय. मला बरेच कंपन्यांमधून पण ऑफर आल्या होत्या कामासाठी, पण मी ॲक्सेप्ट नाही केल्या, कारण मला मुलांना शिकवायला आवडतं. त्यामुळे 1.5-2 वर्ष झाली मी इथं मुलांना शिकवतो पण, आणि स्वतः पण शिकतो. मी विद्यार्थी म्हणूनच आहे इथं. वा, क्या बात आहे. तर येथील विद्यार्थीच हे नंतर शिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. मित्रांनो, मॅडम सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव अल्फिया इम्रान खान आहे. मी इकडं शिकवते आणि शिकते पण. आता सध्या कुठं स्टडी करत आहे? मी सिटी बोराला आहे, FY BBA ला. मग BBA मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होत असेल तुम्हाला? हो सर, खूप उपयोग आहे. जास्त तर कम्प्युटरचाच आहे. ॲडव्हान्स एक्सेल, MSCIT, टॅली वगैरे सगळं आम्हाला शिकायला भेटतं इकडं सरांच्या बाबतीत. आणि इकडे पार्ट टाइम जॉब करत आहात? हो, पार्ट टाइम जॉब करते सरांचे. तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिलं. वैशाली संतोष शेजवर. आणि काय सांगशील वैशाली, या ठिकाणी आल्यानंतर काय एक्सपिरियन्स आहे तुझा?
मी शिकायला आलेले आहे, मला कोर्स करायचा आहे MSIT. आणि MSIT कोर्स करायचा आहे तर इथंच वेद पाठक इन्स्टिट्यूटमध्येच का आली आहे, काय सांगशील? कारण मला मी हे नाव ऐकून होते आणि माझ्या घरच्यांनी पण अगोदर इथेच कोर्स केला आहे माझ्या बहिणीने, त्यामुळे मला इथेच करायचं होतं. म्हणजे एकंदरीत बहिणीचा एक्सपिरियन्स चांगला आहे. येस, तर मग हेच आपल्याला या ठिकाणी दाखवायचं होतं मित्रांनो, की विद्यार्थी जे या ठिकाणी येतात याच्या अगोदर ते चौकशी करतात बाहेर की इन्स्टिट्यूट कसं आहे, त्या ठिकाणी व्यवस्थित शिकवलं जातं आहे का, आम्हाला समजेल का. ग्रामीण भागातील मुलं असतात आणि कम्प्युटरचं नॉलेज बेसिक लेवलला जरी जायचं म्हटलं तरी खूप साऱ्या अडचणी सुरुवातीला निर्माण होतात. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स जागवण्याचं काम जे आहे ते वेद पाठक इन्स्टिट्यूट जे आहे ते करत असतं मित्रांनो, आणि ही आपल्यासमोर त्याची एक पावती आहे. तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये देखील भेटी देत असतो मित्रांनो, परंतु वेद पाठक इन्स्टिट्यूट हे त्याच्यामध्ये खूप अलग असं इन्स्टिट्यूट आहे, कारण या ठिकाणी अनेक कोर्सेस अवेलेबल असतात. जे गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत ते इथं मोफतमध्ये दिले जातात, तर हे एक या इन्स्टिट्यूटचं एक वैशिष्ट्य आपल्या या ठिकाणी. म्हणजे काही पालक देखील आलेले आहेत आपल्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन, आपल्या मुलांचं ॲडमिशन या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत. सर काय सांगाल, सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा. मी संदीप नागवडे, राहणारा बाबराव नगर. तर वेद पाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट हे मी स्कूलला, म्हणजे मी तसा ग्रामीण भागातला आहे बाबूसर बुद्रुकचा, मी तेव्हापासून जेव्हा मांडगुण फाट्या विद्याधाम शाखेत होतो शाळेसाठी, तेव्हापासून सरांचं परिचय आहे आणि इथं भरपूर सारे मुलांनी आणि या संस्थेचं जे मार्गदर्शन आणि जे कौशल्य आहे ते नावाजलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये, आणि ते पाहूनच मी माझ्या मुलीची आता 10वीची परीक्षा झालेली आहे त्यासाठी मी मुलीला ॲडमिशन घेण्यासाठी आज इथे आलेलो आहे, आणि तिला भविष्यात याचा खूप चांगला फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. निश्चितपणे पालकवर्ग देखील या अगोदर आपल्या मुलांचं ॲडमिशन कुठं घ्यायचं कुठं नाही त्यासाठी चौकशी करतच असतात, आणि आपल्या इन्स्टिट्यूटची जी काही शिखराची उंची आहे ती पाहूनच ते या ठिकाणी आपल्या मुलीचं ॲडमिशन, मुलांचं ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.